सगळ्यांच्या निवडणुका घ्या, फ्रंटच्या निवडणुका घ्या, तालुक्याच्या निवडणुका घ्या, अध्यक्षाच्या निवडणुका घ्या, प्रांताध्यक्षाची निवडणूक घ्यायची नाही, तुम्ही हलणार नाही. आणि बाकीच्यांना सांगता की बदलायचं आहे, भाकऱ्या फिरवायच्या आहे. अरे पण हे मेन रोटला बसलेला आहे तो फिरवायला पाहिजे का नाही? हा पक्ष जो आहे 99 साली स्थापन झाला, पवारसाहेब राष्ट्रीय अध्यक्ष, मी महाराष्ट्राचा अध्यक्ष, 3 महिने झाल्यानंतर अचानक इंडिया शाइनिंग म्हणून चाललं होतं त्यावेळेला. आणि म्हणून लोकसभेबरोबरच 6 महिने अगोदर विधानसभेची सुद्धा निवडणूक घेतली, वेळ सुद्धा मिळाला नाही. पवारसाहेब आणि मी आणि मग आमचे आपले सगळे कार्यकर्ते आपापल्या ताकदीने सगळी कामाला लागली. वेळ मिळाला असता तर महाराष्ट्राचा 1 नंबरचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच झाला असता. वेळ मिळाला नाही, काँग्रेस बरोबर समझौता झाला, काँग्रेसचे मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री झाला. 1 महिन्याच्या आत मी राजीनामा दिला पक्षाच्या अध्यक्षपदाचा, प्रांताध्यक्षपदाचा. का? तर मी उपमुख्यमंत्री म्हणून काम करतो आहे, पक्षाचं काम दुसऱ्या कुणाला तरी द्या. बबन पाचपोत यांची स्थापना, दादांनी त्या दिवशी कोणी कोणी किती किती महिने काम केलं, 4 महिने, कोणी वर्ष, कोणी 2 वर्ष, आता जे आमचे आहेत अध्यक्ष महोदय 5.5 वर्ष. 3 वर्षाने या निवडणुका व्हायला पाहिजे. आम्ही सांगतो सगळ्यांच्या निवडणुका घ्या, फ्रंटच्या निवडणुका घ्या, तालुक्याच्या निवडणुका घ्या, अध्यक्षाच्या निवडणुका घ्या, प्रांताध्यक्षाची निवडणूक घ्यायची नाही. तुमची निवडणूक नाही घेता आमची निवडणूक कशाला घेता? मग खालून जातं ना सगळं, निवडणुका होत 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 वरती जात, हा पिरॅमिड आहे ना, तुम्ही हलणार नाही. आणि बाकीच्यांना सांगता की बदलायचं आहे, भाकऱ्या फिरवायच्या आहे. अरे पण हे मेन रोटला बसलेला आहे तो फिरवायला पाहिजे का नाही? तर तिथे त्यांनी तरी समजायला पाहिजे का नाही? आणि मग अशा रीतीनं जे आहे हळूहळू हे सगळं जरी झालं, पक्ष वाढत गेला. महिलांना माझी विनंती आहे, बोलताना जे आहे अनेक गोष्टी बोलायच्या असतात. आम्ही तुम्हाला सांगतो आहोत की हे काय कसं झालं, तुम्ही जर बोलतच राहिला आणि घोषणा दिल्या तर मी बोलता येणार नाही. आणि तुम्हाला जाऊन जे आहे जनतेला सांगायचं आहे,